बीड जिल्ह्यामध्ये बैलपोळ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे। खरतर ओढे नाले यावरती बैलांना धुलं जात होतं, मात्र यावर्षी म्हणावा असा पाऊस झाला नाही आणि त्यामुळे वॉशिंग सेंटरवर बैल धुण्याची वेळ शेतकऱ्यावरती ओढावलेली आहे। शेतकऱ्यांचा आणि बैलांचा या दोघांचाही मोठा मानाचा सण मानला जातो। बैलांना विविध प्रकारची आरास या दिवशी केली जाते। माझ्यासोबत शेतकरी आहेत, कशा पद्धतीनं उत्साह आहे आणि वॉशिंग सेंटरवर का धुत आहे? यावेळेस जिल्ह्यामध्ये पाहिजे तसा पाऊस न झाल्यामुळे आजही आमच्यावर वेळ आलेली आहे। गेल्या 2 वर्षात कोरोनामुळे मोठ्या उत्साहात हा सण आम्हाला साजरा करता आला नव्हता, तर यावर्षी सर्व निर्बंध नसल्यामुळे, कोरोना सारखी जागतिक महामारी नसल्यामुळे आम्ही हा सण, आमच्या शेतकऱ्याचा आमच्या हक्काचा सण, हा मोठ्या प्रमाणात वाजत गाजत आज वॉशिंग सेंटरवर आम्ही धुवत आहोत, कारण पाऊसच नाही आहे। कसा उत्साह आहे आज? खूप आनंदाचे वातावरण आहे। आज आमच्या इथे बैलाला आम्ही आज धुवून वगैरे रंगरंगोटी करून त्याला सजवून एकदम संध्याकाळी त्याची मिरवणूक वगैरे काढत असतोत, गावात मिरवत असतोत, मारुतीला दर्शन वगैरे करून मग पुन्हा त्याची आरती वगैरे करून मग हा आम्ही सण मोठ्या उत्साहात शेतकरी राजा साजरा करतो। बीड जिल्ह्यातील हे चित्र आहे। ओढे नाले नदी यांना पाणी नसल्यामुळं वॉशिंग सेंटरवर बैलांना धुण्याची वेळ बीडच्या शेतकऱ्यावर ओढावली आहे। विष्णू गुर्गेजी, 24 तास, बीड। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24